गौस हुसैन बादशाह जहागीरदार वय वर्षे 35 राहणार कुर्बान हुसैन नगर सोलापूर, सैफन मौला शेख राहणार शोभा देवी नगर नई जिंदगी सोलापूर हे दोघे दुचाकीवरून कुमठा नाका ते गुरु नानक चौक असे जात होते। जात असताना जुना टीव्ही सेंटर कुमठा नाका येथे न्यायाधीश बंगल्याजवळ समोरून येणाऱ्या अज्ञात रिक्षाने रॉंग साइडने येऊन धडक दिली, त्यामुळे त्या दोघे खाली पडले। त्यामुळे त्या दोघांना जखमी अवस्थेत उपचारासाठी सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल येथे त्यांचा मित्र माजी नदाफ याने दाखल केले। यातील पेशंट क्रमांक 1 गौस हुसेन बादशाह जहागीरदार हा बेशुद्ध अवस्थेत आहे, तर पेशंट क्रमांक 2 हा शुद्धीवर असून दोघांवर सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत। या घटनेची नोंद सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकी या ठिकाणी झाली आहे।